अच्युत माधव तथा तात्याई नामदार, पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, पांढरे स्वच्छ धोतर, डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर उपरण, तेही पांढरच. बघताक्षणी बघणाऱ्याला सात्विकता आणि शुद्धतेचा एक अनुभव येणार आणि या व्यक्तीच्या सहवासात अंतर्बाह्य शुचितेचाही अनुभव येणार. इतक्या साध्या वेशातील हे व्यक्तिमत्व चार्टर्ड अकाउंटंट असेल यावर विश्वास बसणार नाही. पण तात्या इनामदार हे प्रचारक म्हणून निघाले ते सीए झाल्यावर. खटावच्या इनामदार परिवारातील सर्वात ज्येष्ठ वकील साहेबांनी प्रचारक जाण्याचा मनोदय व्यक्त केल्यावर घरची परिस्थिती लक्षात घेऊन वडिलांनी सांगितलं, पुढच्या मुलांना शिकायचं असेल तर मोठ्या भावानं लहानांना शिकवावं. वकील साहेबांनी आपल्या पाठच्या भावाला शिकवलं आणि मग प्रचारक निघाले ते आयुष्यभर. याच भावंडात सर्वात धाकटे होते ते तात्या. ते सीए झाले आणि कायमस्वरूपी तेही प्रचारक राहिले. मधल्या भावंडात काही प्रचारक राहिले, काही कार्यकर्ते बनले. सावरकर बंधू, चाफेकर बंधू हे देशासाठी समर्पित झालेले बंधूगण आपल्याला माहिती आहेत. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशासाठी जगणारे, त्यासाठी अनंत यातना भोगणारे इनामदार परिवार हेही कधीतरी जाणून घेणं गरजेचं आहे. तात्या पूर्वीच्या महाराष्ट्र प्रांतात नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा आणि नाशिक विभाग प्रचारक म्हणून कार्य करत होते. त्यानंतर प्रांत कार्यकारिणीत होते आणि अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पुणे विभाग प्रचारक झाले आणि माझ्या सद्भाग्याने त्यांच्या सहवासातले काही क्षण मला अनुभवता आले. संगमनेरला प्रवास होता माननीय अशोकरावांकडे. ते, मी आणि सुनीलराव देशपांडे जेवायला गेलो. जेवण झालं, तात्यांनी अशोकरावांच्या मातोश्रींच्या प्रकृतीची चौकशी केली. त्या आजारी असल्यामुळे त्यांच्या खोलीत भेटायला गेलो. तेव्हा जणू काही खूप दिवसांनी मुलगा आणि आई भेटल्याचा आनंद आमच्या डोळ्यांनी आम्ही टिपला. संघाच्या नात्याचा शोध आम्ही अनुभवत होतो. मला काही काळ कळलंच नाही यांचे फक्त संघ हेच नातं आहे की हे नातं रक्ताच्या नात्याहून श्रेष्ठ आहे. त्यांचं सराफ घराशी नातं दादा रत्नपारखी यांच्याकडून आणि तिथे नाशिकमध्ये जेव्हा आपल्या मुलीकडे अशोकराव यांच्या आई जायच्या तेव्हा हे नातं निर्माण झालं होतं. अशी नाती निर्माण करणारे तात्या हे खरोखर मानवी संबंध प्रस्थापित करण्यात अत्यंत कुशल होते. पुढे नगरला एकदा मला म्हणाले, चल आपल्याला एका दोस्ताकडे जायचंय. मी म्हटलं, कोण आहे? एक तू चल, इथे न्यू बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आहे. मी गेलो तर तात्यांपेक्षा बऱ्यापैकी लहान जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस घराण्यातील संघाशी जेमतेम संबंध असलेले पण तात्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले. कशामुळे मैत्री? तर आणीबाणीमध्ये भूमिगत असताना तात्या त्यांच्या खोलीवर राहायचे. त्यावेळी जी मैत्री झाली ती कायमची. संगमनेरला एक कार्यकर्ते होते, अनिल कुर्विंकोप. त्यांना पुन्हा कामात आणण्यासाठी मदत झाली ती तात्यांच्या त्यांच्याशी असलेल्या संबंधांची. रवींद्र लखोटे हे लक्ष्मीवाडीचे कार्यकर्ते, पण तात्यांचा त्यांच्या घराशी चाळीसगावचा संबंध. ते जुने संबंध 25 वर्षांनीही टवटवीत. कोपरगाव इथे प्रमोद वाणी, त्याला तात्यांची आठवण मालेगाव इथे प्रचारक असतानाची. एक नाही, दोन नाही, असंख्य उदाहरणं. हे संबंध निर्माण करताना तात्यांकडे पल्लेदार भाषण, अलंकारिक भाषा किंवा अत्यंत बुद्धिमत्तेचं तेज असं कुठलंच भांडवल नव्हतं. पण होती ती सहज सुंदर संवाद करण्याची कला, दुसऱ्याच्या हृदयाला सहज स्पर्श करणारा सरळ साधेपणा. त्यात कुठेही भावनेचा कल्लोळ किंवा अवास्तव नाटकी वगैरे असं काही नसायचं. तर जे काही होतं ते स्पष्ट, वास्तववादी आणि वस्तुनिष्ठ होतं. पटकन आपल्या मनातलं सगळं मोकळं करून सांगावं हा विश्वास त्यांच्याकडे पाहून वाटायचा. आणि त्यामुळे तात्या हे अनेकांच्या घरातले ट्रबल शूटर होते. तात्यांचे खूप मोठे प्रभावी बौद्धिक वर्ग झाले किंवा बैठकीतील समारोप फार प्रेरणा देऊन गेले असं फार कुणाला स्मरणात नसेल. पण त्यांनी सलगी देऊन केलेलं संभाषण किंवा एखाद्या व्यक्तिगत समस्येवरील मार्गदर्शन हे अनेकांच्या जीवनाला दिशा देऊन गेलं. मनात आलेलं किंतु परंतु तात्यांजवळ व्यक्त करावं आणि विसरून जावं. कधी कधी तात्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा आणि स्मितही शब्दांपेक्षा बोलकं आणि प्रभावी होतं. नाशिकचा संघ शिक्षा वर्ग, दंगलीच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था थोड्या कोलमडली. सकाळी स्वतः तात्या खराटा आणि इतर साहित्य घेऊन शौचालय साफ करताना मी बघितलंय. आणि बरोबरच्या कार्यकर्त्याला मी सहज म्हणलो, आपल्याला सुविधा मिळवून देणारे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तेव्हा तो बघतच राहिला. संघ हा अशा चेहरा नसणाऱ्या महान लोकांचं संघटन आहे. तात्यांचं राहणीमान अत्यंत नीट नेटकं, सामान आटोपशीर. एका छोट्या पिशवीत ते मावायचं. एक शर्ट धोतर पिशवीत एक अंगावर, एक शाल एक रुमाल, एवढं सामान बरोबर घेऊन हा माणूस निघणार. आरक्षण कधी करणार नाही, स्टँडवर घेण्यास कुणाला बोलवणार नाही, स्वतःच्या व्यवस्थांचा कुणाला त्रास देणार नाही, असे हे तात्या. स्पष्ट व्यक्ती, तू तुझ्या मोठ्या मुलीला मोठ्या आवाजात फार रागवतो,
किंवा एकदा आम्ही दोघे डोंबिवलीला माझ्या सासूरवाडीला गेल्यावर फार जावईपणा करू नकोस असं सांगण्याचा अधिकार असणारे तात्या होते, आणि अशा मी सोडून असंख्य कार्यकर्त्यांवर ते तो अधिकार गाजवू शकायचे. जरा फडकं दे असं म्हणून टेलिफोनवरची धूळ स्वतःच्या हातानं पुसायचे, किंवा घरात पहाटे एखाद दिवशी घरच्या कुडाला जाग आली नाही तर पाणीही भरून मोकळे होणारे तात्या म्हणजे अनौपचारिक नात्याचं एक आदर्श उदाहरण होते. एवढी वर्ष प्रचारक राहिल्यावर तात्या कधी कुठल्या संस्थेत कुठल्या कार्यक्षेत्रात गुंतून राहिले नाहीत. हा तात्यांचा मोठेपणा लक्षात घ्यावा लागेल. तात्यांकडे नंतर काही वर्ष सहकार भारतीची संघटन मंत्री म्हणून जबाबदारी होती. आज सगळ्या भारतात पसरलेलं संघटन सुरुवातीला मर्यादित क्षेत्रांमध्ये होतं, पण त्यासाठी सुरुवातीला वकील साहेब आणि नंतर तात्यांनी अपार मेहनत घेतली. पण त्यांच्या चिठ्ठीनं कुणाला त्यांनी बँकेत चिटकवलं असं क्वचितच उदाहरण होतं. तात्यानंतर कोकण प्रांतात कार्यालयात राहत होते, पण अधूनमधून घरी हमखास यायचे. मग त्यावेळी घरातील वडीलधारी व्यक्ती आल्याचा वास व्हायचा, आणि एका दिवसाचा सहवास अनेक दिवसांची शिदोरी बनायचा. दीर्घकाळ संघकार्य करत राहणं हे हिमालयाचं एवढे शिखर सर करणं इतकंच अवघड आहे. शिखर सर करणाऱ्याचं नाव होत असतं, पण त्याला वेळोवेळी मदत करणारे आणि तिथले सहाय्यक कुणालाच माहीत नसतात. वास्तविक त्या खडतर वाटेवरून ते अनेक वेळा गेलेले असतात. तात्यांसारखे प्रचारक अनेक व्यावसायिक कार्यकर्त्यांच्या दीर्घकाळ संघ प्रवासातील दिशादर्शक स्तंभ असतात, दीपस्तंभ असतात. म्हणून संघात दीर्घकाळ काम करणारे कार्यकर्ते तयार होतात. संघाची जी बलस्थानं आहेत त्यात अशी व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी कधी इस्त्रीचे कपडे घातले नाहीत पण ज्यांच्या कपड्यांवर कधी एक सुरकुती आली नाही, ज्यांनी कधी प्रवासाचं आरक्षण केलं नाही पण ज्यांचा ठरलेला प्रवास कधी चुकला नाही, असे हे तात्या. अशा तात्यांच्या असंख्य स्मृती दाटून येतात आणि मन भूतकाळात धाव घेत राहतं. त्यांच्या जाण्याने अंतरंगात निर्माण झालेली पोकळी पुन्हा डोकं वर काढते. मन विषण्ण होतं, पण ज्या ध्येयवादासाठी तात्या जगले त्या ध्येयवादी जीवनातील काही अंश अनुसरून जगता आले तर थोडं तरी हे जीवन सफल होईल असं वाटतं.